नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा शेड्यूल जे आहे तर महाराष्ट्र सिटी सेलकडनं पब्लिश झालाय. नोटीस नंबर 8 आणि डेट आहे 7/7/2023. आपण बघू शकता, शेड्यूल फॉर ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन फॉर BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2023-24. थोडक्यात काय, तर महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं यावर्षी जी नर्सिंगची सीईटी घेण्यात आली होती आणि नर्सिंगचे जे काय ऍडमिशन होणार आहे त्या संदर्भातली ही गाईडलाईन आहे. पुढे अशी माहिती दिली की महाराष्ट्र स्टेट सिटी सेल हॅज कंडक्ट MH महाराष्ट्र स्टेट BSc नर्सिंग कॉमन एंट्रन्स टेस्ट सीटी एक्झाम ऑन डेटेड 11/6/2023. द रिझल्ट ऑफ द एक्झाम वॉज डिक्लेअर ऑन 20th June 2023. The competent authority has decided to conduct the CAP as per given schedule below. थोडक्यात काय, तर ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या संदर्भाने जे काय शेड्यूल असणार आहे ऍडमिशनच्या प्रोसेसचं, त्याचं शेड्यूल जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान. म्हणजे आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये यावर्षी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठीचे रजिस्ट्रेशन जे आहे तर 8 तारखेपासून 15 जुलैपर्यंत जे आहे तर ओपन असतील. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल 8 जुलै ते 16 जुलै, म्हणजे पेमेंटसाठी एक दिवस जो होतो ॲडिशनल दिलेला आहे. आपण बघू शकता 16/7/2023 11:59 PM. जे काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात, जे कॅटेगरी बेनिफिटचे मुलं आहेत किंवा जे ओपन आहे किंवा EWS आहे, ते काय कॅटेगरी विद्यार्थ्यांचे असेल त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट, यासाठी जे तर 8/7/2023 वेळ दिलेला आहे. म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी ॲडिशनली 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आणि खूप महत्वाचा पार्ट आहे हा कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट म्हटलंय या ठिकाणी. बऱ्याचदा मुलं ब्लॅक अँड व्हाईट पेपरला स्कॅन करून अपलोड करतात, तर त्या केसमध्ये इथं तुम्हाला कलर स्कॅन म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून अपलोड करणं अपेक्षित आहे. किंवा तुम्ही जर कलर झेरॉक्स काढून दिलेले असतील तर त्या प्रॉपर वेने स्कॅन करून अपलोड करणं अपेक्षित आहे. तुमचं जे व्हेरिफिकेशन असणार आहे हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे. आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर 8/7 ते 19/7 वेळ दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी प्रॉपर वेने डॉक्युमेंट सबमिट करणं फार गरजेचं आहे. आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन होऊन ऑनलाईन स्क्रुटिनी कमिटी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन जे आहे ते व्हेरिफिकेशनचं तुम्हाला देणार आहे. पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट ही 21/7/2023 जाहीर झालेली डेट. आता याच्यामध्ये परत काही बदल होईल का भविष्यात, किंवा परत रजिस्ट्रेशनला डेट एक्सटेंड होईल का, या बाबतीत तुर्तास काय बोलण्याची आवश्यकता नाही, कारण खूप पुरेसा वेळ दिला आहे. आणि अजून एक ॲडिशनल नोट दिलेले, कॅन्डिडेट शूड असर्टन देअर इलिजिबिलिटी ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्रॉचर बिफोर अप्लाईंग द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे कॅप राऊंडमध्ये भाग घेण्यापूर्वी आपण जे काय प्रॉपर गाईडलाईन असतात कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने असेल किंवा रिझर्वेशनच्या संदर्भाने असेल किंवा फीसच्या संदर्भाने आणि एकूणच जी काय प्रवेश प्रक्रिया आहे त्या संदर्भाने, तर त्या सगळी प्रॉपर माहिती करूनच आपण प्रवेश प्रक्रियेत जावं, असा शॉर्टमध्ये या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे. सो महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची नोटीस, नोटीस नंबर 8 सिटी सेलकडनं पब्लिश झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये नर्सिंगला प्रवेश घ्यायचा असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज तर फार उशीर झालाय, उद्यापासून मात्र ते प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन पुढे जाऊ शकतात आणि नर्सिंगसाठी ते यावर्षी ॲडमिशनसाठी जाऊ शकतील. आता याच्यात ब्राउचरमध्ये काही गोष्टी दिलेल्या असतील ॲडिशनल, की ज्या मुलांनी नर्सिंगची CET दिलेली नसेल तर मग त्यांना नीटच्या माध्यमातून ॲडमिशन घेता येईल का, तर त्यासाठी जे तरी सर ब्राउचरमध्ये त्या गाईडलाईन पाहाव्या लागतील. मोस्टली त्यांना परमिशन असेलच, परंतु त्या संदर्भातली डिटेल माहिती जे तर परत एकदा उद्या एकदा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला शेअर करेल. तुर्तास ज्या मुलांनी महाराष्ट्र नर्सिंग CET दिली होती त्या सगळ्या मुलांच्या दृष्टीने जे तर रजिस्ट्रेशन हे आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. आपण आपल्या सोयीनं आपल्या वेळेनुसार ॲज अर्ली ॲज पॉसिबल रजिस्ट्रेशनची पूर्तता करावी आणि BSc नर्सिंगच्या प्रवेशासाठी आपला मार्ग जो येतो पुढे सुरुवात करावी. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.